कागल कापशी रस्त्यावर माकवे फाट्यावर आज दुपारी अपघात झाला भरधाव वेगानं निघालेल्या मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्यानं कागल तालुक्यातील केनवडे येथील तानाजी लक्ष्मण तळेकर जागीच ठार झाला छत्तीस वर्षाच्या तानाजीच्या मृत्यूमुळं हळहळ व्यक्त होतीये दरम्यान या अपघातामुळं पुन्हा एकदा दुचाकी वाहनांचा वेग जीवावर कसा बेतो हे दिसून आलं केनवडे इथला छत्तीस वर्षाचा तानाजी तळेकर आपल्या एम एच शून्य आठ छप्पन्न अठ्ठावन्न या क्रमांकाच्या मोटरसायकलीवरून सेनापती कापशी इथं पत्नीला सोडण्यास गेला होता पत्नीला सोडला आणि तो मोटरसायकलवरून केनवडेला परत चालला होता महाकवे फाट्याजवळ आज दुपारी तीनच्या सुमारास आल्यावर तानाजीचं भरधाव मोटरसायकलवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे तो रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर जाऊन धडकला दगडावर डोका आपटल्यानं तानाजीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली परिणामी त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघातात मोटरसायकलच्या पुढील भागाचा चक्का चूर झालाय अपघातानंतर तानाजी तळेकरचा मृतदेह हो, कागलच्या ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्यामुळे रुग्णालयाच्या आवारात तानाजीच्या नातेवाईकांसह मित्रांनी मोठी गर्दी केली होती मृत तानाजी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील इंडो काउंट मध्ये होता त्याच्या पश्चात पत्नी दोन लहान मुली आहेत तानाजीच्या अपघाती मृत्यूमुळं त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान भरधाव वेगानं मोटरसायकल चालवल्यानं आणखी एक दुर्दैवी बळी गेलाय